मद्यपान तसेच इतर कोणतेही व्यसन आरोग्यास खूप हानिकारक आहे मौसम असताना दारूला बसताना एकदम महत्वाच्या मुद्द्याला तुला हात घालतो डोनाट दारूच्या अगदी हृदयात हात बघ बघतो बाब्या अख्या तरुणाईला येड लावून झिंगावणारा विषय हा आजचा आपला ग्रामीण भागातला तरुण दारूच्या अभावामुळे ग्रासलेला आहे तुला सांगतो बाब्या पाचची वाढायला पैसा नाही त्यांना त्यामुळेच पोरं काय ते वेल फ्युएल खेळायला लागले नाही नाही ते व्हिडिओ पाहायला लागलेत म्हणूनच आम्ही ठरवलंय की घरोघरी हातभट्ट्या काढायच्या एक घर एक हातभट्टी मार्टो ओपन हातभट्ट्या ते सम्राट प्रवास नेमका कसा होता आता मागे वळून पाहतात डोनाल्ड तू माळावरचे मोह घेतलेस आकड्यावरच्या मिठीकडून तू बेंदाड्या गुळ घेतलास भागू मावशीकडून तू सडलेली ज्वारी घेतलीस आणि या तिघांचा समन्वय साधत पहिली हातभट्टी येड्या बाबळी खाली दुसरी भूत्या पिंपळा खाली कसा नेमका अनुभव कसा होता हे बघ बाब्या अनुभव भिनुभव सगळ्या अंधश्रद्धा आहेत बसू आपण नुसता काय वाचलास घ्या आनंदाचे डोही आनंद तरंग दारूमध्ये झाले सगळेच दंग महाविद्यालयीन पोषण आहाराची संकल्पना तू प्रथमच रुजू केलीस डोनाल्ड आणि या अंतर्गत देशा या देशाची आधारस्तंभ असणाऱ्या तरुणांना डोक्याला गरागरा भिंगरीगत फिरवणार हे अमृत रसायन तू बहाल केलंस याबद्दल थोडस डोनाल्ड राव काळजावर वार करणारी एकदम स्टँडर्ड उपमा दिलीस की तू बाब्या यासाठी तुला केंद्र कोळपेवाडीच्या भिंगरी बाटल्या इंटरव्ह्यू नंतर घेऊन हा 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 खूप खूप धन्यवाद तुझे डोनाल्ड योजनेमागचा तुला सांगतो बाब्या दोन नंबरचे धंद्यात एक नंबरची इमानदारी पाहिजे पण हे म्हातारे कुतारे काही तरुणांना पिऊस देत नव्हते म्हणून आम्ही डोनाल्ड मध्य सम्राट योजनेअंतर्गत त्यांना तीनशे एम एल ताडी आणि दोनशे एम एल हातपाडी तिथं महाविद्यालयात द्यायचं ठरवलं आणि दोन, दोन दिवसात योजना सक्सेस पिलेली दारू तुमले गटार आणि झुलणारा मद्य पिया तिघांचं यथायोग्य समीकरण जुळवत तो तुझा पोपटरावांचा तीस साठ नव्वदचा सिद्धांत तू कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मध्ये मांडलास तुझ्या मुखाद्वारे तो सिद्धांत तुमू दादा विधान ऐका बाबूराव बेताळाचा गटाराशी समांतर झुलण्याचा लघु कोण हा त्याने मिली लिटर मध्ये प्राशन केलेल्या मद्याच्या घनमुळाच्या वर्गाच्या तिप्पट असतो आरमार्टो पण घेडाबाल पायथागोरसच्या पोटावर नाही मात्र मेंदूवर तू खरोखर अर्थाने पाय दिलास नेमकं सुचना कसं डोनाल्ड तुला हे बाबू जब या ढाई किलो कात हातभट्टी पे पडताय ना तो शोध नहीं लग जाता है रे डोनाल्ड वा बाबे बसशील जेव्हा लेवलला ब्रेन जाईल हाय लेवलला अरे शोध लागतात त्याने खरंच अरे आज काय पिली नाही असं वाटतंय का तुला रोज लागते मला डोनाल्ड खरोखर सारचा अभिमान आहे मला तुझा लोकांनी बदनाम केलेल्या या अद्भुत पेयाला तू एका वेगळ्या उंचीवर नेलस पण माझा पुढील प्रश्न असा आहे की दारूच्या नशेत डोनाल्ड या वादग्रस्त पुस्तकामध्ये तू अनेक दावे केलेस या रहस्यमय दाव्याविषयी थोडस डोनाल्ड राव बाब्या एकदा काय आपण पेटलो ना आपण आपल्या बापाचे भी राहत नाही तोंडावर आई बहीण काढणारा माणूस आहे मी तुला सांगतो हे काय जे शास्त्रज्ञांनी शोध लावले तुला काय वाटतं हे लय त्यांनी जनितार्थ लावलेत का अरे ते न्यूटन असला होता झाडाखाली लावायला लेवल वरून पडला सफरचंद त्यांनी शोध लावला गुरुत्वाकर्षण आणि दुसरं काय ते बेन ग्राम आयला घरापासून हातभट्टी लांब होती म्हणून त्यांनी टेलिफोनचा शोध लावला जगाच्या जाचाला न जुमनता तू आधुनिक जगातला गॅलेली बनलास खर शब्द अपुरे आहेत तुझ्या या कर्तृत्वा तु आणि तो नरसाळ्या थॉमस ॲड्या अंधारात बसला होता नाइनटी प्यायला पाण्याचा जजमेंट हुकला की त्याचा मग फिरलं डोकं उद्यापासून अंधारात प्यायची नाही हा निश्चय करून टाकला त्याने आणि लावला की दिव्याचा शोध डोनाल्ड आता वेळ झाली आहे जाण्याची पण भेटी आणखी तुला सौदी अरेबियातील सिंधी आणि खजुरापासून बनवलेल्या तुझ्या आवडत्या मध्ये शानचे तीन पिप्पे दोनशे वर्ष जुने तुझ्या डिकीमध्ये ठेवले आहेत ही भेट तुला नक्कीच आवडेल आणि पतंजली सारखा मध्यांजलीचा सा ब्रँड तू बाजारात आणणार आहेस यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा डोनाल्ड तू इथे आलास आणि अवघ्या तरुणाईसाठीचा हा मुद्दा तू मनमोकळेपणाने मांडलास याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र